हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, त्याचबरोबर स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन, सगळे हे लॉज जे आहेत ते रेडिएशनच्या संदर्भातले आपण डिस्कस करणार आहे. किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय सांगतो बघा. साइंटिस्ट किरचॉफने या रेडिएशनच्या संदर्भामध्ये दिलेलं स्टेटमेंट काय बघा. या अगोदर आपण कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन सांगितलेलं आहे, कोइफिशियंट ऑफ इमिशन सांगितलेलं आहे. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे रेशो ऑफ अमाउंट ऑफ रेडिएंट हीट ऍब्सॉर्ब बाय बॉडी टू द टोटल रेडिएंट हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन सांगितलेलं आहे रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट ए गिव्हन टेम्परेचर. किरचॉफच्या मताप्रमाणे काय आहे बघा, हे जे काही दोन्ही कोइफिशियंट आहेत ते इक्वल आहे ऍट ए गिव्हन टेम्परेचर. दिलेल्या टेम्परेचरला त्या बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन हा सारखाच आहे असं सायंटिस्ट किरचॉफने सांगितलेलं आहे. आणि त्याचं एक साधं सोपं थिअरॉटिकल प्रूफ दिलेलं आहे, एक्सपेरिमेंटल प्रूफ सुद्धा आहे त्याला, रिचीज एक्सपेरिमेंट असलं असं म्हटलेलं आहे, तो आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला नाही. मात्र एकदम साधं सोपं थिअरॉटिकल प्रूफ दिलेलं आहे. काय आहे बघा, दोन बॉडी आपण विचारात घेणार आहे. एक आहे ती परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे आणि दुसरी आहे ती ऑर्डिनरी बॉडी आपली आहे. एक आहे ती की समजा ऑर्डिनरी बॉडी असेल ओ आणि समजा ही परफेक्टली ब्लॅक बॉडी बी असेल, ही पूर्ण ब्लॅक बॉडी आहे. आणि या दोन बॉडी एका कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर मध्ये आपण बंद केलेल्या आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर मध्ये अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बंद केलेल्या आहे. दोन्ही बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते सुरुवातीला कमी असणार आहे, एन्क्लोजरचं टेम्परेचर जास्त आहे. दॅट एन्क्लोजर इज आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग, वातावरणापासून अलिप्त आहे. म्हणजे वातावरणाच्या टेम्परेचरमध्ये किती जरी बदल झाला तरी या एन्क्लोजरच्या टेम्परेचरमध्ये बदल होणार नाही. अशा या एन्क्लोजरमध्ये ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी अशा आपण सस्पेंड केलेल्या आहेत. या अगोदर आपण सांगितलेले प्रिहोस थेरी जे आहे त्याप्रमाणे काय होणार बघा, ह्या ज्या दोन बॉडी आहेत त्या उष्णता घेणार आणि बाहेरही टाकणार. ऍब्सॉर्ब केलेली उष्णता जी आहे ती या सराउंडिंग टेम्परेचर वरती अवलंबून आहे, तर बाहेर टाकलेली उष्णता ही या बॉडीच्या टेम्परेचर वरती अवलंबून असणार आहे. त्याप्रमाणे हीट एक्सचेंज सुरू होणार आहे. हीट एक्सचेंज सुरू झाल्यानंतर आफ्टर सफिशियंट टाइम, काही वेळ गेल्यानंतर काय होणार बघा, या दोन बॉडीचं टेम्परेचर या एन्क्लोजरच्या टेम्परेचर एवढं होणार आहे. आणि त्यावेळेला बॉडी जेवढी उष्णता घेणार तेवढीच बाहेर टाकणार, बॉडी जेवढी उष्णता घेणार तेवढी बाहेर टाकणार आहे. आता बॉडी उष्णता किती घेणार आणि बाहेर किती टाकणार याच्याबद्दलचे काही आपण इक्वेशन्स इथं मांडणार आहे. बघा, समजा या दोन्ही बॉडीवरती क्यू एवढी एनर्जी युनिट एरिया युनिट टाइमला इन्सिडंट होत असेल, या दोन्ही बॉडीवरती युनिट एरिया युनिट टाइम मध्ये जी इन्सिडंट हीट आहे ती क्यू असेल, तर ही ऑर्डिनरी बॉडी जी आहे ती किती ऍब्सॉर्ब करणार, सगळी ऍब्सॉर्ब करणार नाही. त्याच्या कोइफिशियंट ऑफ इमिशनला मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा जो काही कोइफिशियंट ऑफ इमिशन आहे त्यांना या इन्सिडंट हीटला मल्टिप्लाय केलं तर एवढी ऍब्सॉर्ब अमाऊंट असणार आहे. ब्लॅक बॉडी किती ऍब्सॉर्ब करणार, सगळीच्या सगळीच ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे ब्लॅक बॉडी क्यू एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आणि ऑर्डिनरी बॉडी ए क्यू एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. ऍब्सॉर्ब अमाऊंट जो आहे तो काय, इन्सिडंट अमाऊंट इंटू कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन असं म्हटलेलं आहे. आणि आता काय होणार आहे, ज्याला या दोन बॉडीचं टेम्परेचर एन्क्लोजरच्या टेम्परेचर एवढं होणार आहे त्यावेळेला या बॉडी जेवढी एनर्जी घेणार तेवढीच बाहेर टाकणार आहे, जेवढी एनर्जी घेणार तेवढी बाहेर टाकणार आहे.
म्हणजे आपण जर ब्लॅक बॉडीचा विचार केला तर इमेसिव्ह पॉवर किंवा रेडिएंट पॉवर जी आहे ब्लॅक बॉडीसाठी जेवढी एनर्जी घेतलेल्या युनिट एरिया युनिट टाइम दिलेल्या टेम्परेचरला म्हणजे एन्क्लोजरचं टेम्परेचर क्यू एवढी एनर्जी बाहेर टाकणार आहे. आणि ऑर्डिनरी बॉडी किती बाहेर टाकणार आहे त्यांना जेवढी ऍब्सॉर्ब केलेली आहे तेवढी बाहेर टाकणार. म्हणजे ऑर्डिनरी बॉडीसाठी काय लिहिणार आपण ए क्यू असं लिहिणार आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला रिराईट करता येईल. बघा ए क्यू ए क्यू आर इक्वल टू ए क्यू असं आहे. आर इक्वल टू ए क्यू असं आहे. या ए क्यू बद्दल आर बी असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी किंवा रेडिएंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी किंवा रेडिएशन असं म्हणणार आहे. आणि मग ए इक्वल टू लिहायचं असेल तर आर अपॉन आर बी असं लिहिणार. आर अपॉन आर बी म्हणजे आपल्याला माहिती आहे कोएफिशिएंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी. कोएफिशिएंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी म्हणजे ए इक्वल टू ई. आपणाला किरचॉफचं जे काही स्टेटमेंट आहे असं हे थेरॉटिकली त्याला प्रूव्ह करता आलेलं आहे. ऍट ए गिव्हन टेम्परेचर म्हणजे आता या ऑर्डिनरी बॉडीचं टेम्परेचर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर एन्क्लोजरचं टेम्परेचर सारखंच आहे आणि अशा या टेम्परेचरला ए इक्वल टू आपणाला ई असं लिहिता येणार आहे. या किरचॉफ्स लॉचे डेली ऍप्लिकेशन्स काय आहेत बघा. एक म्हणजे थर्मस फ्लास्क जे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण गरम म्हणजे मोस्टली चहासाठी वापरला जाणार आहे तो बघा. किंवा हॉट मिल्क असेल टी असेल हॉट वॉटर असेल त्याच्यासाठी हा थर्मस फ्लास्क जो आहे तो वापरला जाणार आहे. थर्मस फ्लास्क जो आहे तो बाहेरच्या बाजूला सिल्वर कोटिंग केलेला असणार आहे. सिल्वर कोटिंग म्हणजे याच्यावरती कुठल्याही प्रकारची एनर्जी इन्सिडेंट झाली की काय होणार आहे रिफ्लेक्ट होणार आहे म्हणजे ऍब्सॉर्ब करणार नाही. म्हणजे ह्या सिल्वर कोटिंग जो आहे तो ऍब्सॉर्ब करणार नाही. ऍब्सॉर्ब करणार नाही म्हणजे इमिट सुद्धा करणार नाही. म्हणजे आतमध्ये जे काय हॉट लिक्विड आहे ते हॉटच बराच काळासाठी राहणार आहे. अशा या थर्मस फ्लास्कला वरच्या बाजूला काही वेळेला त्या ठिकाणी प्लास्टिक कोटिंग केलेलं सुद्धा आहे. बघा हे डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब करणार नाही इमिट करणार नाही. त्याचबरोबर आपण जर रेड ग्लास विचारात घेतले इट अपियर्स एज अ रेड इन नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचरला रेड ग्लास जे आहे ते रेडच आपल्याला मिळणार आहे. परंतु ही मॅक्झिमम मोस्टली जे काय ग्रीन लाईट आहे ते ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे व्हाईट लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत ते ऍब्सॉर्ब करणार आहे आणि त्यातली ग्रीन लाईट जे आहे ग्रीन कलर आहे तो मॅक्झिमम ऍब्सॉर्ब करणार आहे. जर मी या रेड लाईट रेड ग्लासचं टेम्परेचर वाढवलं तर हाय टेम्परेचरला या रेड ग्लासचा जो काही कलर आहे तो आपणाला ग्रीन मिळणार आहे. हे या किरचॉफ्स लॉचं या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल. बी हा वाइन्स कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू बी इक्वल टू 2.897 इंटू 10^-3 मीटर केल्विन अशी मिळणार आहे. त्याचं युनिट आहे ते काय मीटर केल्विन. वेवलेंथचं युनिट मीटर टेम्परेचरचं युनिट आहे ते केल्विन असं आहे. याच्यावरून आपणाला काय करता येणार आहे बघा. याचं ऍप्लिकेशन काय. सूर्याचं टेम्परेचर काढता येणार आहे. मूनचं टेम्परेचर काढता येणार आहे. वेगवेगळ्या डिस्टन्स स्टारचं टेम्परेचर काढता येणार आहे. आणि आता व्हाईट ड्रॉफ म्हणून आहे हॉट स्टार आहे. हॉट स्टारचं याचं टेम्परेचर आहे 10,000 केल्विन. आणि दुसरं आहे रेड जायंट तो जरा कमी टेम्परेचरला आहे तो 3,000 केल्विन म्हणून आहे. त्याचं टेम्परेचर आहे ते 3,000 केल्विन असं आहे. असा हा वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ त्याच्या सहाय्याने आपल्याला मून त्याचबरोबर सन त्याचबरोबर वेगवेगळे जे काही स्टार्स आहेत त्यांचं टेम्परेचर या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार आहे. आणि आता पुढच्या पार्टमध्ये आपण स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन सांगणार आहे. काय लॉ सांगतो बघा. या ठिकाणी द अमाऊंट ऑफ रेडिएंट हीट इमिटेड बाय
परफेक्टली ब्लैक बॉडी पर यूनिट एरिया पर यूनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ इट्स एब्सोल्यूट टेम्परेचर. बघा अमाउंट ऑफ रेडिएंट हीट इमिटेड बाय परफेक्टली ब्लैक बॉडी पर यूनिट एरिया पर यूनिट टाइम याला आपण रेडिएंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर असं म्हटलेलं आहे. ब्लॅक बॉडी साठी आरबी असं लिहिणार आहे. या लॉ प्रमाणे काय, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. आणि आरबी इक्वल टू कॉन्स्टंट घेता येणार आहे सिग्मा टी रेस टू फोर. सिग्माला स्टीफन्स कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. सिग्माला स्टीफन्स कॉन्स्टंट म्हटलेलं आहे आणि सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁸ युनिट काय येणार बघा जूल पर सेकंड मीटर स्क्वेअर केल्विन रेस टू फोर. हा टी रेस टू फोर लेफ्ट साइडला आला हे इमिसिव्ह पॉवरचं युनिट आहे जूल पर सेकंड मीटर स्क्वेअर आणि हा के रेस टू फोर केल्विन रेस टू फोर असं आपल्याला त्याचं युनिट मिळणार आहे त्याची किंमत मिळणार आहे 5.67 इंटू 10⁻⁸. आता हे ब्लॅक बॉडीसाठी आहे. हे जे आहे ते ब्लॅक बॉडीसाठी आहे. जर आपल्याला ऑर्डिनरी बॉडीसाठी अप्लाय करायचं असेल तर आपण काय करणार, कोइफिशियंट ऑफ इमिशन घेणार आहे ई सिग्मा टी रेस टू फोर. ऑर्डिनरी बॉडीसाठी आपल्याला लिहिता येणार आहे ई सिग्मा टी रेस टू फोर. आणि आता याच्यावर आपण रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं इक्वेशन डिराईव्ह करणार आहे. प्रिव्होस्टेनचा आधार घेणार आणि या स्टीफन्स बोल्ट्झमन लॉचा विचार करून रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं इक्वेशन काढणार आहे. वी हॅव टू कन्सिडर ए बॉडी ऑफ टेम्परेचर टी ऍब्सोल्यूट टेम्परेचर टी केप्ट इन ए सराउंडिंग टेम्परेचर टी झिरो. जे बॉडीचं टेम्परेचर या सराउंडिंग पेक्षा जास्त आहे म्हणजे बॉडी एनर्जी बाहेर टाकणार आहे. बॉडी एनर्जी काय करणार आहे, बाहेर टाकणार आहे. एका सेकंदाला युनिट एरियामधून जेवढी एनर्जी बाहेर टाकणार आहे त्याला आपण रेट ऑफ इमिशन ऑफ हीट असं लिहिणार आहे. युनिट एरिया युनिट टाइमला जी एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे. रेट ऑफ इमिशन ऑफ हीट ब्लॅक बॉडी आहे म्हणजे टी रेस टू फोर असं सिग्मा टी रेस टू फोर असं लिहिता येणार आहे. आता प्रिहोस्टच्या मताप्रमाणे ही बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब सुद्धा करणार आहे. ऍट ए टाइम एनर्जी इमिट करणार ऍब्सॉर्ब करणार. मग त्यावरून आपल्याला काय लिहिता येईल बघा, रेट ऑफ ऍब्सॉर्शन ऑफ हीट. प्रिहोस्टनं काय सांगितलं बघा, ऍब्सॉर्शन सराउंडिंग टेम्परेचर वरती अवलंबून आहे, इमिशन या बॉडीच्या टेम्परेचर वरती अवलंबून आहे. म्हणजे याला लिहित असताना सिग्मा टी झिरो रेस्ट फोर असं लिहायला पाहिजे. सिग्मा टी झिरो रेस्ट फोर असं आपण लिहिणार आहे. बघा बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे जास्त एनर्जी बाहेर टाकणार. वातावरणाचं टेम्परेचर कमी आहे म्हणजे कमी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. म्हणजे या बॉडीकडे जी काही हीट आहे ती लॉस होणार आहे. आणि त्यावरून आपल्याला रेट ऑफ लॉस ऑफ हीट जर लिहायचं असेल तर रेट ऑफ इमिशन ऑफ हीट मायनस रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट असं लिहिता येणार. रेट ऑफ इमिशन ऑफ हीट मायनस रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट असं लिहिता येणार आहे. यावरून आपल्याला सिग्मा कॉमन काढता टी रेस टू फोर मायनस टी झिरो रेस टू फोर असं लिहिता येणार आहे. समजा या ठिकाणी उलट कंडिशन असेल, बॉडीचं टेम्परेचर कमी आहे आणि वातावरणाचं टेम्परेचर जास्त आहे, त्याला रेट ऑफ लॉस ऑफ हीट नाही होणार, रेट ऑफ गेन ऑफ हीट उष्णता घेतली जाणार आहे आणि त्याचं टेम्परेचर वाढत जाणार आहे. इथं काय होणार आहे, रेट ऑफ इमिशन ऑफ हीट जास्त असल्यामुळे टेम्परेचर कमी होत जाणार आहे. आणि उलट कंडिशन असेल, बॉडीचं टेम्परेचर कमी वातावरणाचं जास्त असेल तर बॉडी उष्णता घेणार आहे त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. असा हा या ठिकाणी रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला आपल्याला सांगता आलेला आहे. आणि समजा बॉडीचं टेम्परेचर जर डबल झालं तर हा रेट जो आहे तो 16 times होणार आहे, रेट ऑफ इमिशन ऑफ हीट जो आहे, कारण 2⁴ म्हणजे 16 होणार आहे. एवढा प्रचंड प्रमाणात टेम्परेचर जर वाढलं तर रेट जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. असा हा या ठिकाणी स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ, त्या अगोदरचा किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, त्याचबरोबर स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन,
त्यातले एक कन्क्लुजन जे आहे लॅम्बडा मॅक्झिमम इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर त्याला आपण वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हटलेलं आहे. असे हे वेगवेगळे लॉज या रेडिएशनच्या आपणाला स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन डिस्कस करायचं आहे. म्हणजे ब्लॅक बॉडीला उष्णता दिल्यानंतर बाहेर जे काही रेडिएशन बाहेर पडणार आहे या ब्लॅक बॉडीपासून त्याचा जो स्पेक्ट्रम म्हणजे त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या वेवलेंथ आहेत त्याचा आपणाला या ठिकाणी विचार करायचा आहे. हॉट ऑब्जेक्ट जो आहे इट रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन ए लार्जर रेंज ऑफ वेवलेंथ. हॉट बॉडी असेल तर टेम्परेचर जास्त म्हणजे एनर्जी जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त किंवा वेवलेंथ कमी असं आपण म्हणणार आहे किंवा आपण वेवलेंथ कमी असं म्हणणार आहे. म्हणजे ही इमिसिव्ह पॉवर जी आहे किंवा रॅडियंट पॉवर जी आहे इट इज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. इट इज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. कुठलंही टेम्परेचर आपण जर विचारात घेतलं त्याच्यापासून जे काही रेडिएशन बाहेर पडणार आहे त्यामध्ये आपणाला डिफरंट वेवलेंथ मिळणार आहेत. याचा अभ्यास ल्युमर आणि प्रिंक्शन या दोन सायंटिस्टनी केलेला आहे. ल्युमर आणि प्रिंक्शन या दोन सायंटिस्टनी याचा अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळ्या टेम्परेचरला हे जे काय बाहेर पडणारी एनर्जी आहे त्याचा अभ्यास वेवलेंथ बरोबर केलेला आहे. त्याचा अभ्यास जो आहे तो वेवलेंथ बरोबर केलेला आहे आणि अशा या रॅडेंट पॉवर किंवा रॅडेंट एनर्जी आहे युनिट एरिया युनिट टाइमला गिवन टेम्परेचरला किंवा इमेसिव्ह पॉवर आणि वेवलेंथ यांचा ग्राफ काढलेला आहे आणि या ग्राफ्स नेचर जे आहे ते या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे मिळालेलं आहे. काय आहे नेचर बघा आणि त्याच्यावर काही कन्क्लुजन्स काढलेले आहे. पहिलं कन्क्लुजन काय बघा द वेवलेंथ ह्या ज्या काय वेवलेंथ आहेत या ठिकाणच्या ऍट अ गिव्हन टेम्परेचर 5500 केल्विन आहेत 5000 केल्विन आहेत 4000 केल्विन आहेत 3000 केल्विन आहे या दिलेल्या टेम्परेचरला ही जी काय एनर्जी आहे इट इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अमंग द स्पेक्ट्रम ऑर वेवलेंथ. स्पेक्ट्रम म्हणजे आपण वेवलेंथ घेणार आहे. एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अमंग द स्पेक्ट्रम म्हणजेच वेवलेंथ. हे पहिलं कन्क्लुजन ग्राफवरनं पहिला निष्कर्ष काढलेला आहे. दुसरा काय आहे हे जे काय रॅडेंट एनर्जी आहे किंवा रॅडेंट पॉवर आहे किंवा इमिसिव्ह पॉवर आहे ती काय होणार आहे म्हणजे काय युनिट एरिया युनिट टाइमला जी एनर्जी बाहेर टाकलेली आहे इनिशियली गोज ऑन इन्क्रीजिंग बिकम्स मॅक्झिमम अँड देन गोज ऑन डिक्रीजिंग. कुठलाही कर्व घ्या तुम्ही पहिल्यांदा वाढत जाणार आहे मॅक्झिमम होणार आहे आणि पुन्हा काय होणार आहे ती डिक्रीज होणार आहे. हे दुसरं कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी काढता आलेलं आहे. तिसरं कन्क्लुजन काय सांगतोय बघा एरिया अंडर द कर्व कुठलाही कर्व घ्या कुठल्याही टेम्परेचरला त्याच्या खालचा जो एरिया आहे इट रिप्रेझेंट्स द अमाउंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे इमिसिव्ह पॉवर. म्हणजे काय रिप्रेझेंट करणार आहे इमिसिव्ह पॉवर एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी. त्याचबरोबर आणखी काय लक्षात येते बघा या वेवलेंथ इंडिकेट केलेले लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 वेगवेगळ्या टेम्परेचरला आहे T1 T2 T3 T4 आणि आता केअरफुली जर बघितला टेम्परेचर बघा T1 जे आहे ते 5500 केल्विन आहे त्याची वेवलेंथ बघा. दुसरं टेम्परेचर 5000 त्याची वेवलेंथ बघा. म्हणजे आता टेम्परेचर काय व्हायलेलं आहे कमी व्हायलेलं आहे आणि वेवलेंथ जी आहे ती वाढायला लागलेली आहे. म्हणजे ज्या वेवलेंथला ही इमेसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे त्याला लॅम्बडा मॅक्झिमम असं म्हणायचं आहे. ते टेम्परेचर बरोबर जर तुलना केली टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे वेवलेंथ इन्क्रीज झालेली म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे असं एक कन्क्लुजन या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. त्याचबरोबर
हे जे काय टेम्परेचर वाढत गेल्यानंतर एरिया अंडर द कर्व वाढणार आहे, म्हणजे इमिसिव्ह पॉवर वाढणार आहे. टेम्परेचर वाढत गेल्यानंतर एरिया अंडर द कर्व वाढतो, म्हणजेच इमिसिव्ह पॉवर जी आहे ती या ब्लॅक बॉडीची वाढत जाणार आहे. आपण सांगितलेलं आहे या ठिकाणी ही जी काही इमिसिव्ह पॉवर म्हणजे युनिट एरिया युनिट टाइमला जेवढी एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे त्याला आपण इमिसिव्ह पॉवर असं म्हटलेलं आहे. आणि सर्वसाधारण नॉर्मल टेम्परेचर जे आहे 300 केल्विन या ठिकाणी आपल्याला वेव्हलेंथ मिळणार आहे 5×10⁻⁶ 5×10⁻⁶ मीटर. हे वेव्हलेंथ जे आहे ते आपल्या इन्फ्रारेड रिजन मध्ये मिळणार आहे. आपण जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम विचारात घेतला तर त्यामध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी जास्त एनर्जी असलेले गॅमा रेडिएशन, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी कमी होणार वेव्हलेंथ वाढणार ही एक्सरेज अल्ट्राव्हायलेट व्हिजिबल इन्फ्रारेड म्हणजे हीट रेडिएशन आणि त्यानंतर मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज आहे. म्हणजे ही वेव्हलेंथ जी आहे ती 300 केल्विनला मिळते ती म्हणजे आपल्याला हीट रेडिएशन इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये मिळणार आहे. असे काही कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी सांगता आलेले आहे आणि यावरूनच आपल्याला हे जे काय लॅम्बडा मॅक्झिमम प्रपोर्शनल टू 1/T आहे, लॅम्बडा मॅक्झिमम प्रपोर्शनल टू 1/T किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर, याला आपण या ठिकाणी वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणणार आहे. वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं नाव देणार आहे. आणि आता काय सांगितलं बघा, द इमेसिव्ह पॉवर मॅक्झिमम इमेसिव्ह पॉवर ज्या वेव्हलेंथला आपल्याला मिळणार आहे, मॅक्झिमम इमेसिव्ह पॉवर ज्या वेव्हलेंथला मिळणार आहे ती लॅम्बडा मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं लिहिता येणार आहे. हे स्टेटमेंट आपल्याला लॅम्बडा मॅक्झिमम इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. आणि आता लॅम्बडा मॅक्झिमम इक्वल टू B/T असं लिहिता येईल आपल्याला. लॅम्बडा मॅक्झिमम इक्वल टू B/T किंवा लॅम्बडा मॅक्झिमम म्हणजे काय आहे, ज्या वेव्हलेंथला त्या रेडिएशन मधली इमेसिव्ह पॉवर मॅक्झिमम असणार आहे त्याला लॅम्बडा मॅक्झिमम असं म्हटलेलं आहे. याला वाइन्स कॉन्स्टंट असं नाव दिलेलं आहे, याला आपण या ठिकाणी वाइन्स कॉन्स्टंट असं म्हणणार आहे.